विधानसभेत आमदार असो किंवा नसो, लोकसभेत खासदार असो किंवा नसो, महाराष्ट्रात एका पक्षाचं एका नेत्याचं नाव कायम चर्चेत असतं। ते नाव म्हणजे आधी मराठी हृदय सम्राट, आता हिंदू जननायक असलेले राज ठाकरे। 15 दिवसांपूर्वी भाजपनं मुंबईत एक विमान पाठवलं, मनसे नेते आणि राज ठाकरे विमानात बसले, दिल्लीला गेले, अमित शहा यांना भेटले, पण पुढे मात्र काहीच नाही घडलं। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसेची वार्षिक सभा झाली आणि राज ठाकरे पुन्हा चर्चेत आले। राज ठाकरे अमित शहांची भेट झाली, अनेक काळापासून राज ठाकरे महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चेत, पण भाजपला राज ठाकरे का हवेत? राज ठाकरे भाजपसाठी गेम चेंजर ठरू शकतात का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून। 2006 मध्ये शिवसेनेला मोठा दणका बसला होता, कारण बाळासाहेब ठाकरे यांचा सख्खा पुतण्या आणि जे शिवसेनेचे आणि बाळासाहेबांचे वारसदार होतील असं सगळ्यांनाच वाटत होतं, तेच राज ठाकरे फुटले आणि शिवसेनेतून बाहेर पडले। शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कोणत्याही दुसऱ्या पक्षाची कास न धरता राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला। राज ठाकरेंनी सुरुवातीपासूनच राजकारणामध्ये स्वतःचं वेगळेपण जपलं होतं, पण मधल्या काळात पुलाखालून परत एकदा बरंच पाणी वाहून गेलं आणि सध्या राज ठाकरे यांचा पक्ष हा अस्तित्वाचा लढा देतोय। सध्या राज्यात मनसेच्या ताब्यात कोणतीही महानगरपालिका नसून विधानसभेत फक्त कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण भागातून निवडून आलेला एकमेव आमदार राजू पाटील आहेत। 2006 राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि मनसेची स्थापना केली। 2009 निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मनसेनं लोकसभा निवडणुका लढवल्या। लोकसभेला राज ठाकरे यांच्या मताचा टक्का होता 4.5%, तर विधानसभेला राज ठाकरे यांचे 13 आमदार निवडून आले। राज ठाकरेंची हवा कायम राहिली। 2012 मध्ये राज ठाकरे यांचे 27 नगरसेवक देखील मुंबईमध्ये निवडून आले होते। इतकंच नाही तर नाशिक सारख्या महानगरपालिकेत राज ठाकरेंनी सत्ता देखील मिळवली, पण त्यानंतर राज ठाकरेंचं कुठं चुकलं माहीत नाही, पण त्यांच्या पक्षात मोठी पडझड झाली आणि 2014 13 फक्त 1 आमदार निवडून आला। 2019 ही पडझड सुरू राहिली, फक्त 1 आमदार निवडून आला आणि मुंबई महानगरपालिकेत 6 नगरसेवक निवडून आले, त्यातले सुद्धा 5 नगरसेवक हे उद्धव ठाकरेंनी पळवले। त्यानंतर ग्राउंडवर कार्यकर्त्यांचं जाळं असणाऱ्या या पक्षाला लोकप्रतिनिधी मात्र निवडून आणता आलेले नाहीत, ही पक्षाची सध्याची वस्तुस्थिती आहे। आता प्रश्न पडतो की भाजप सारख्या सगळ्यात मोठ्या पक्षाला राज ठाकरे यांच्या पक्षाची गरज का? याचं उत्तर दडलेलं आहे महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीमध्ये। 2014 निवडणूक असो किंवा 2019 महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा निवडणूक होते तेव्हा तेव्हा शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 4 प्रमुख पक्ष असतात। याशिवाय शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, बहुजन विकास, वंचित विकास, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांनी देखील त्यांचे मतदारसंघ हे वर्षानुवर्ष राखलेले आहेत। त्यामुळे कोणत्या एका पक्षाला सरसकट बहुमत मिळणं हे महाराष्ट्रात अवघड आहे, असा 10 निवडणुकांचा इतिहास आहे। नरेंद्र मोदींची देशभरात लाट असताना देखील महाराष्ट्र भाजपला एक हाती सत्ता मिळवता आलेली नव्हती। 122 जागांवर भाजपचा उधळलेला वारू अडकला होता। 2019 देखील 105 जागा मिळवून भाजप हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला, पण त्यांना सत्ता मात्र मिळवता आली नाही। त्यामुळेच 2024 मतदानाचा प्रत्येक टक्का लक्षात घेता भाजपनं प्रत्येक पक्षाला सोबत घेण्याचं धोरण आखल्याचं दिसते आणि यातूनच मनसेसारख्या पक्षांची भाजपला गरज आहे। मुंबई, पुणे, नाशिक या पट्ट्यात मनसेची राजकीय ताकद अजूनही अस्तित्वात आहे। मुंबईतले लोकसभा मतदारसंघ असो किंवा ठाण्यातले लोकसभा मतदारसंघ, यामध्ये मनसेनं काही लाखांहून जास्त मतं मागच्या निवडणुकांमध्ये मिळवलेले आणि म्हणूनच मनसेची ही काही लाख मतं भाजपकडे वळवण्याचं महायुतीचं धोरण असू शकतं। महाराष्ट्रातल्या राजकारणाचा जर विचार केला तर महाराष्ट्रात फार कमी राजकीय स्पेस ही आजच्या घडीला उरलेली आहे, त्यामुळे मनसेला जर जिवंत राहायचं असेल तर त्यांनाही भाजपच्या बरोबर जाणं हे फायद्याचं ठरू शकतं। आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो, ते म्हणजे ठाकरे या ब्रँडचा। महाराष्ट्रात ठाकरे हा एक आक्रमक हिंदुत्वाचा ब्रँड म्हणून ओळखला जातो। भाजप सारख्या देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची पायाभरणी ही हिंदुत्वावर झालेली आहे। हिंदुत्व आणि ठाकरे हे समीकरण जर भाजपच्या बाजूने असेल तर त्याचा फायदा होणार हे उघड आहे। म्हणूनच राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी भाजपच्या गोटात हालचाली सुरू आहेत। राज ठाकरे भाजप बरोबर आले तर उद्धव ठाकरे यांच्यामुळे जो काय डॅमेज पक्षाला झालेला आहे ते नुकसान भरून निघू शकतं, पण भाजप सोबत जाऊन मनसेला काय फायदा होणार
हे विचारलं असता मनसेला भाजपसोबत जाऊन होणारा फायदा हा खूप स्पष्ट आहे. भाजप सारख्या ताकदवान पक्षाबरोबर गेल्यानं मनसेचं पुनर्जीवन महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ शकतं. आता रसातळाला जो मनसे पक्ष गेलेला आहे त्याला भाजपनं साथ दिल्यानं निवडणुकांच्या काळात पुन्हा नवीन उभारी मिळू शकते. अमित शहा आणि राज ठाकरे यांच्या दिल्लीच्या भेटीगाठी झाल्या किंवा जी काही चर्चा झाली त्याची माहिती मिळते त्यानुसार राज ठाकरे यांना लोकसभेची एक जागा देण्याचं भाजपनं कबूल केलेलं आहे. त्याशिवाय विधानसभेत राज ठाकरे यांना मर्यादित जागा सोडून जास्तीत जास्त आमदार निवडून आणले जाऊ शकतात. असं झालं तर हा राज ठाकरेंचा फायदा असेल. जर मनसे भाजप सोबत गेली आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली तर त्या सत्तेत मनसेचा वाटा असेल आणि थोडक्यात सतत विरोधी पक्षाची भूमिका घेणारी मनसे ही सत्ताधारी बनेल आणि जेणेकरून त्यांचा पक्ष विस्ताराला फायदा होईल. पण मनसेनं भाजप सोबत गेलं पाहिजे असं आपल्याला वाटतं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.